शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार। संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती। न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज। तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार। 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही। तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजित अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर, विटा। महिलांनी मोदींना पाठवली शेणकुट। गॅस दरवाढीच्या निषेधार्थ सोलापूरच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना शेणकुटं पाठवण्यात आली आहेत। गॅसच्या दरात 25 रुपयांनी वाढ झाल्याने राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या महिलांनी निषेध आंदोलन करत शेणकुटांची भेट प्रधानमंत्र्यांना पाठवली आहे। सोलापुरातील हेड पोस्ट ऑफिसमधून ही शेणकुटं प्रधानमंत्री कार्यालयाकडे रवाना करण्यात आली आहेत। यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुनीता रोटे यांनी मोदींच्यावर घणाघात केलाय। सुनीता रोटे काय म्हणाल्यात पाहूया। जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर महिला आघाडी, शरद पवार साहेब, सुप्रियाताई सुळे, रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार आम्ही आज शेणाच्या गवऱ्या मोदी सरकारांना पाठवून त्याचा जाहीर निषेध करत आहोत। खरं तर मोदी सरकारने महिलांना आम्हाला भूलतापाला बळी पाडलेला आहे। ज्यावेळेस उज्ज्वला योजना आली, फुकट गॅस आहे असं आम्हाला सगळ्यांना भासवलं आणि तो गॅस घ्यायला लावला आणि त्याच गॅसची किंमती आता इतक्या गगनाला भिडलेल्या आहेत। जवळजवळ 900 रुपये आता गॅसची किंमत झालेली आहे। फुकट 935 झालेली आहे। फुकट गॅस म्हणून घ्यायला लावले आम्हाला आणि आता 935 असं आमचं बजेट कोलमडलेलं आहे। 935 रुपये किंवा करून आता आमच्या म्हणजे किचनचं बजेट गडबडलेलं आहे। तर ह्या मोदी सरकारचं खरं तर निषेध करायला पाहिजे। त्यानिमित्तानं आम्ही आज निषेध करत आहोत। आदरणीय पवारसाहेब, आदरणीय दादा सुप्रिया तैसुळे, आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार आज सोलापूर शहरामध्ये पोस्ट ऑफिस या ठिकाणी मोदी सरकारला शेणाच्या गौऱ्या पाठवून आम्ही गॅस दर वाढ जी केलेली आहे त्याचा जाहीर निषेध व्यक्त करत आहोत। या ठिकाणी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने मोदी सरकारचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे। जर मोदी सरकारनं गेल्या महिन्यातच गॅस दर वाढ केलेली आहे आणि महिना होतोय न होतोय तोपर्यंत लगेच परत काल 25 रुपयांनी गॅसच्या दरवाढीमध्ये वाढ केलेली आहे। कोरोनाच्या या जी साथ आलेली आहे त्याच्यामध्ये जनतेला साथ देण्याऐवजी, जनतेला हात देण्याऐवजी गोरगरीब जनतेच्या पोटावर पाय देण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे। महिलांचं बजेट ह्या गॅस दरवाढीमुळे कोलमडलेलं आहे। तर अशा या मोदी सरकारचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत। जर या सरकारने गॅस दरवाढ केली नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी करणार आहे। या ठिकाणी मी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करून मोदी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे।